धावपटू ललिता बाबर हिला पोकळ सरकारी आश्वासनाचा अनुभव आलाय. आपली ही व्यथा तिनं झी मीडिया समोर मांडली. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत ललिता बाबरनं कांस्य पदक पटकावलं होतं. दरम्यान आशियाई स्पर्धा विजेत्यांना तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं रोख रकमेचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानुसार कांस्य पदक विजेत्या ललिता बाबरला 20 लाख रुपयांचं रोख बक्षीस मिळणार होतं. मात्र अजूनही ती रक्कम तिच्या हाती पडलेली नाही. तिच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिकेने. मुंबई मॅरेथॉनमध्ये नेहमीच महाराष्ट्राची ठसा उमटवणारी ललिता बाबर यावर्षी ही विजेती ठरलेली आहे. यावेळी तिने फुल मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. आपण तिच्याशीच बातचीत करूया. ललिता, खरं तर तू गेली कित्येक वर्ष पहिल्या क्रमांकावर येतेस, यावर्षी तू दुसऱ्या क्रमांकावर ढकलली गेलीस. कुठेतरी निराशा वाटते? नाही, मला ह्या गोष्टीची निराशा नाही आहे, कारण की मी ज्या हिशोबाने प्रॅक्टिस केलेलं आहे एशियन गेम्सनंतर ना, एक महिना कमी प्रॅक्टिस म्हणजे एक हे करत नव्हते, प्रॅक्टिसमध्ये नव्हते. नंतर ना 2 महिने मी प्रॅक्टिस केले फुल मॅरेथॉनची आणि 12 मिनिट लास्ट जे मागच्या वर्षीचं टायमिंग होतं त्यापेक्षा मी 12 मिनटं कमी केले आणि खूप इम्प्रूव्ह आहे. तर आणि नॅशनल रेकॉर्ड पण ब्रेक झालं आमच्या दोघींचं, पहिल्या आणि दुसऱ्या दोघींचंही आमचं ब्रेक झालं. तर मला ह्या गोष्टीची खुशी आहे, कारण की मलाही माहिती होतं, कारण की ती माझ्यापेक्षाही फिट होती, प्रॅक्टिसमध्ये चांगली होती, कारण की आम्ही दोघी एकाच कोचकडे एकाच ठिकाणी ट्रेनिंग करतो. तर ह्या टायमिंगमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? माझं टायमिंगमध्ये इम्प्रूव्ह, ज्या हिशोबाने प्रॅक्टिस केलेलं त्या हिशोबाने आम्ही टायमिंगमध्ये खूप इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि मला खूप चांगलं वाटतं. शेवटचा प्रश्न विचारते, एशियन गेम्समध्ये तू भारताला मेडल मिळवून दिलंस, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यावेळीचं जे सत्तेत सरकार होतं त्यावेळी त्यांनी रिवॉर्ड जाहीर केलेलं, ते अजूनही तुला मिळालेलं नाही आहे. भारतात महाराष्ट्रातलं सरकार बदललेलं आहे, लेकिन मात्र तरीही खेळाडूंना जे सांगितलं जातं की तुम्हाला जे बक्षीस दिलं जाईल ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही आहे, त्याबाबत तू काय सांगतो? मी ह्याबाबत खूप निराश आहे, कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सर्व राज्यातील खेळाडूंना त्यांच्या मिनिस्टरने वगैरे सर्वांनी त्यांना बक्षीस वगैरे जे त्यांच्या हक्काचे आहे ते दिले, पण अजूनपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आमच्यासाठी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. तर साताऱ्याची ही ललिता बाबर आहे जिने महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव उंचावलेलं आहे, मात्र तरीही महाराष्ट्र सरकारकडून तिची उपेक्षाच होते. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमेश भालेरावसह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.